नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चालता बोलता अमेरिका या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवूयात पंचामृत। पंचामृत आपण खास तर नैवेद्यासाठी बनवतो। हेच पंचामृत जर आपण नियमित स्वरूपात घेतले तर याचे खूप सारे फायदे होतात। याच्यापैकीच काही फायदे तुम्ही इथे रीड करू शकता। याच्या व्यतिरिक्त एकंदरीतच रोग प्रतिकारक शक्ती खूप जास्त प्रमाणात वाढते। पंचामृत लहान मुलांसाठी तर खूप लाभदायक असते। अर्थातच नावाप्रमाणे याच्यामध्ये फक्त 5 घटक आवश्यक असतात आणि ते बनवण्यासाठीही हार्डली 5 मिनिट लागतात। चला तर मंडळी मग बनवूयात आपण हे पंचामृत। पंचामृत बनवण्यासाठी आपणास लागेल दही, दूध, तूप, मध आणि साखर। याच्यामध्ये तुम्ही रेग्युलर साखरही वापरू शकता किंवा खडी साखर वापरली तर अतिउत्तम। सो सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे दही। सो इथे 1 चमचा दही मी घेत आहे। ते दही थोडंसं फेटून घ्यायचंय। याच्यानंतर ऍड करूयात आपण याच्यामध्ये साखर, 1 चमचा साखर। इथे जर खडी साखर असेल तर ते अधिक चांगलं। हे आपण दोन्ही मिक्स करून घेऊयात आणि याच्यानंतर ऍड करूयात मध। 1 चमचा मध ऍड करू आणि हेही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे जर चांदीच्या भांड्यात करत असाल किंवा चांदीच्या पेल्यात करत असाल तर चांदीचे हे गुणधर्म याच्यामध्ये उतरण्यासाठी हे आपण 1/2 तास किंवा 20 ते 25 मिनिट ठेवू शकतो। किंवा वेळ नसेल तर तुम्ही 5 घटक एकत्र करून पंचामृत लगेचही घेऊ शकता। हे जे 5 घटक आहेत ते एकत्र मिक्स करण्याचा सिक्वेन्सही आहे, क्रमही आहे। हा क्रमही तितकाच महत्त्वाचा आहे, कारण जर आपण हा क्रम वेगळा केला, उदाहरणार्थ दही आणि दूध सुरुवातीलाच मिक्स केलं, तर त्याचे गुणधर्म बदलतात। त्यामुळे याचा सिक्वेन्सही तेवढाच महत्त्वाचा आहे। याच्यानंतर ऍड करूयात दूध। 3 ते 4 चमचे दूध ऍड करू शकता किंवा जर काहींना पातळ पंचामृत आवडत असेल तर याच्यापेक्षा जास्त, म्हणजे 5 ते 6 चमचा दूध घातलं तरी चालेल। हे प्रॉपर मिक्स करून घेऊयात। आता ऍड करूयात तूप। इथे 2 चमचे तूप आपण ऍड करतोय। तूप इथे तुम्ही वितळलेलं तूप घेऊ शकता किंवा जे सॉलिड आहे तेही घेऊ शकता। आणि अशा पद्धतीने तयार आहे आपलं पंचामृत। वितळलं तूप ऍड केलं तर हे असं दिसेल। याचबरोबर पंचामृतात जर आपण केशर ऍड केलं तर त्याचे गुणधर्म अजून वाढतात। असं हे पंचामृत आरोग्यास खूप हितकारक आहे। तुम्ही हे नक्की बनवत जा। पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह। स्टे हेल्दी अँड स्टे हॅपी।